गणेश चतुर्थी गणपती उत्सव माहिती। हिंदू धर्मात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे। सर्व प्रकारच्या शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते। शिवपार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते। गणेशोत्सवाची सुरुवात ज्या दिवसापासून होते त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते। त्यानंतर 11 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो। घराघरात गणपतीची लहान मूर्ती आणून परंपरेप्रमाणे भक्तिभावाने पूजा आरती केली जाते। गणपतीला विविध प्रकारचा गोड नैवेद्य दिला जातो। यामध्ये गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे मोदकाचा प्रसाद। दुर्वाप्रिय असल्याने शिरावर वाहण्याची प्रथा आहे व जास्वंदीचे फूल वाहिले जाते। या उत्सवामुळे कितीतरी हातांना रोजगार उपलब्ध होतो। कोट्यवधींची उलाढाल होते। संपूर्ण बाजारपेठ उपयोगी वस्तूंनी भरलेली दिसते। मूर्तिकारांची लगबग तर कित्येक महिने अगोदरपासून सुरू झालेली पाहायला मिळते। 1982 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली। पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी, जागृती निर्माण व्हावी हा हेतू होता। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला होता आज तो उद्देश पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। सगळीकडे मोठ्या आवाजात डीजे वाजवणे, मोठमोठे मंडप बांधून रोषणाई करून पारंपरिक उत्सवाचे स्वरूप आपण हरवत चाललो आहे की काय असे वाटते। सामाजिक एकोपा वाढवून चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणे, गरजवंतांना सहाय्य करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करून लोकांमधील चांगल्या गुणांचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे, तेव्हाच हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सफल होईल।